नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो धुळे पोलीसिपाईचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धुळे पोलीसिपाईचं कट ऑफ बघणार आहे तर त्या अगोदर कट ऑफ तर कमीच लागलेलं आहे तर त्या अगोदर आपण जागा किती होते ते आपण बघूया सर्वप्रथम तर धुळे शिपाईला टोटल मित्रांनो बेचाळीस जागा होते तर सर्वच फिडफ आमच्या टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल त्यात काही वाद नाही तर तुमच्या कॅटेगरीला किती जागा होते तुम्ही बघून घ्या तर हा पण आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून घ्या सर्वच तुम्हाला तिकडं मिळून जाईल लिंक पीडीएफ जे जे असेल सर्वच तुम्हाला मिळणार आहे आता धुळ्याचा कट ऑफ बुकडं धुळ्यामध्ये भरपूर उमेदवार कन्फ्यूज होतात की आहेस्ट हा जो आहेस्ट जो आहे ना कॉलम तर हा कशाला क्रिएट केलेला आहे कशासाठी केलेला आहे तर मित्रांनो तर एक काही पण आपलं काय देणं घेणं नाही याच्याशी तर त्यांनी काय सांगितलं की एस सी कॅटेगरीमध्ये आहेस्ट मार्काचे उमेदवार आहेत म्हणजे एस सी एस टी वीजेन टी सर्व जे पण आहेत ना जास्त मार्क घेतलेले उमेदवार ते आपल्यासाठी देणं नाही घेणं नाही फक्त त्यांनी दिलेलं की बाबा आप हा उमेदवार आहे आहेस्टचा ओके तर एस सी सर्वप्रथम जनरल सव्वीस फिमेल असाल तर पंचवीस एक्स सर्विसमॅन असेल तर छत्तीस होमगार्ड असाल तर सव्वीस खेळाडू असेल तर पंचवीस पंच पोलीस पालेला जागा नव्हते प्रकल्पग्रस्त असाल तर अठ्ठावीस तर ही होती एस सी कॅटेगरीचं कटॉप मित्रांनो आलं लक्षात तर हायस्टचं तर काही संबंध नाही आहे तर एस टी तर सर्वसाधारण तीस कटॉप लागलेलं आहे मित्रांनो फिमेल असाल तर सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे एक सर्व्हिसमॅनला जागाच नव्हते होमगार्ड साठी अठ्ठावीस ऑफ लागलेलं आहे खेळाडू असेल तर अठ्ठावीस लागलेला आहे पोलीस पाल्य बत्तीस लागलेलं आहे प्रकल्पग्रस्त सव्वीस ऑफ लागलेलं आहे ओके तर नेक्स्ट प्रवर्ग आहे वी जे ए विजेसाठी सर्वसाधारण सर्वसाधारण अडोतीस कटॉप लागलेलं आहे फिमेल असाल तर सव्वीस एक्स सर्व्हिसमॅनला जागा नाही होमगार्डला ना जागा नाही स्पोर्ट्समॅनला जागा नाही पोलीस पालेला जागा नाही प्रकल्पग्रस्तला जागा नाही तर मित्रांनो तर एन टी सीमध्ये पण जागा नाहीच मित्रांनो फिमेलला जागा नाही एक सर्व्हिसमॅनला नाही इकडं पण नाही आहे आणि एन टी डीईला पण नाही आहे ईडब्ल्यू एसमध्ये पण नाही आहे तर ज्या ठिकाणी शून्य आहे म्हणजे झिरो आहे ना तिकडंनी तिथं त्या ठिकाणी जागा नाही मित्रांनो त्याचा अर्थ ओके तर नेक्स्ट आहे एन टी सी सर्वसाधारण त्रेचाळीस लागलेला आहे ओके तर एन टी डी सर्वसाधारण एकोणचाळीस लागलेला आहे आणि डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस सर्वात लास्ट आहे सर्वसाधारण छत्तीस फिमेल असाल तर सव्वीस माजी सैनिक असाल तर अडोतीस तर असं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो धुळे पोलीस शिपाईचा आता हे डायरेक्ट रायटिंग एक्झामसाठी क्वालिफाय झालेलं आहे एवढे तुम्हाला मार्क मिळाले असेल एवढे कमीत कमीत तेवढे मार्क तुम्हाला पाहिजे मग तुमचं क्वालिफाई झालेलं आहे तुम्ही रायटिंग एक्झामसाठी क्वालिफाय झालेलं आहे मित्रांनो हे सर्व जे पण फीडप आहेत ना हे फीडप आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहेत ला कसं जॉईन करून घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये टेलिग्राम ऍप ओपन करा इकडे सर्च बार मध्ये जाऊन स्मॉल किंवा कॅपिटल मध्ये एम करा अशा प्रकारचं लोगो दिसून जाईल तर इकडे तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे तर या ग्रुप मध्ये जवळपास नऊ हजार आठशे पेक्षा जास्त उमेदवार जॉईन आहेत मित्रांनो कडे तुम्हाला सर्व फ्रीडे फाईल रोजचा रोज तुम्हाला अपडेट मिळणार आहे ओके तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ज्याप्रमाणे तुम्ही ग्राउंडची तयारी करता त्याप्रमाणे लेखीची पण तयारी करणे अत्यंत गरजेचं आहे आता लेखीची तयारी म्हणजे काय प्रश्नपत्रिका सोडवणे तर त्यासाठी एक महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो पोलीस भरती आठशे बारा बाग एक आणि बाग दोन यामध्ये जवळपास पंचवीस हजार प्रश्न आहेत मित्रांनो दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये झालेल्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे आणि दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये जी पोलीस भरती झालेली आहे ना मित्रांनो तर पाचशे बहात्तर हा प्रश्नपत्रिका संच अतिशय महत्वपूर्ण ठरलेला आहे मित्रांनो यामधून मोठ्या प्रमाणे प्रश्न आलेले आहेत तर त्यासाठी आहे हे पुस्तक तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल